पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहणाऱ्या केविन डायस यांनी सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यांचे सुवर्ण पदक स्वीकारत असलेल्या क्षणाचे हुबेहूब चित्र काढले. त्यांच्या या चित्राला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केविनच्या निवासस्थानी भेट घेऊन त्याला मिळालेल्या या यशाबद्दल त्याचे कौतुक केले आणि पनवेलला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पनवेलमधील केविन डायस याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालेफेक स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारे नीरज चोप्रा यांचे पदक स्वीकारतानाचे हुबेहूब चित्र काढले. त्यांच्या या चित्राला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे. त्यानिमित्त केविनचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच तू अशीच कामगिरी करत राहा, आम्ही तुझ्या पाठीशी सदैव राहू अशा शब्दात त्यांचे कौतुक केले आणि त्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेविका दर्शना भोई, रुचिता लोंडे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चाचे चिन्मय समीर उपस्थित होते. आपल्या प्रभाग क्रमांक 19 अवॉर्ड हा त्याला प्राप्त झालेला आहे. ऑलिम्पिक इंडियन प्लेअर त्या इथे एक जिवंत असं चित्रण करण्यासाठी म्हणून त्याला एक इथे अवॉर्ड त्याला प्राप्त झालेला आहे. तो आधीपासूनच या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तो कार्य करतो आहे आणि शिकतोयसुद्धा. 2016 सुद्धा आम्ही त्याचा इथे डिजिटल इंडियाचा प्रसार केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार हा करण्यात आलेला होता आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो या क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे. आणि त्याचबरोबर मुंबईला या क्षेत्रामध्ये तो प्रोफेशनल स्टडीसुद्धा तो करत आहे. त्याला त्याच्या पुढील 22-28 त्याला शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व नगरसेवक आणि म्हणजेच या इथे आलेल्या दर्शनाताई भोई, त्याचबरोबर गीता लोंडे मॅडम, आमचे प्रभाग क्रमांक 19 भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पवन सोनी, त्याचबरोबर रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेटकर, तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय चिन्मय सवेळ आणि इतर सर्वजण या इथे त्याचं कौतुक करण्यासाठी आलेले आहेत. आम्ही सर्वजण हे त्याच्या पाठीशी नेहमीच उभे राहणार आहोत. आणि इथं मी आपल्याला सांगू इच्छित आहे की तू असं त्याच्यामध्ये चांगलं काम कर, आम्ही तुझ्या पाठीशी सदैव असणार आहोत. कारण तेवढं असं करत असतो.